नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 18/8/2023 रोजी झालेला तलाठीच्या पेपरमध्ये काही प्रश्न आले होते ते पाहणार आहोत। व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। पहा, मग पहिला प्रश्न होता, बाल कामगार कायदा कधी संमत करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे 23 डिसेंबर 1986 बाल कामगार कायदा संमत करण्यात आला होता। त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर आहे? तर याचे उत्तर आहे केरळ आणि सर्वात कमी होतं हरियाणा। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक लक्षद्वीप आणि राज्यानुसार सिक्कीम आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, युगंधर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे शिवाजी सावंत। पहा मित्रांनो, शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय आणि छावा हे कादंबरीसुद्धा लिहिलेले आहेत, मागच्या व्हिडिओला आपण पाहिलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, दूधसागर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर याचे उत्तर आहे गोवा राज्यातील मांडोवा नदी। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोठे धावली? तर याचे योग्य उत्तर आहे कोलकाता, ही उघडी नदी आहे। त्यानंतर भारत सेवक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली आहे? तर याचे उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी केले आहे, 12 जून 1905 पुणे येथे केलेली आहे मित्रांनो। त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ, तर ही 1822 त्यांनी बॉम्बे नेटिव्ह स्कूलची स्थापना केली आहे। व्हिडिओ पाहायला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळतील। थँक्यू।